आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगेंकडे असा ठराव मराठा आरक्षण हक्क परिषदेमध्ये मांडण्यात आला. छगन भुजबळ यांना मतदान न करण्याचाही ठराव मांडण्यात आला तर गुणरत्न सदावंते यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मांडण्यात आला. येणाऱ्या काळात भुजबळांच्या बाबतीत जर हे झालं नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना ठिकठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन करणार. तसेच जे वकील आहेत गुणरत्न सदावर्ते नावाचे तेही वेळोवेळी मराठा समाजाबद्दल गरज ओकत असतात. अनेक वेळा त्यांनीही अनेक आपल्या कारनाम्यांनी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं अनेक जे वक्तव्य आहे ते वादग्रस्त आहेत. अनेक वेळा त्यांनी खूप मराठा समाजाला असेल किंवा अन्य बाबतीत वेगवेगळं असं टोचणारं किंवा मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलेत म्हणून त्यांच्यावर सुद्धा आम्ही बहिष्कार घालत आहोत. येणाऱ्या काळात त्यांच्याही बाबतीतलं कुठलंही समाज त्यांना चांगलंही नाही आणि वाईट नाही कुठल्याही बाबतीत त्यांना सहकार्य आमचं समाजाचं असणार नाही. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून 50% आत मराठा प्रवर्ग करून किंवा कुणबीचे दाखले देऊन जो करायचं शासनानं ते करावं परंतु अशा पद्धतीनं आरक्षण दिलं पाहिजे. या पद्धतीचा ठराव सुद्धा दुसरा ठराव आमचा असणार आहे आणि आम्हाला आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. तिसरी मागणी आहे की आतापर्यंत ओबीसी आरक्षण देण्याची प्रक्रिया काय आहे. इथून मागच्या 376 जातींना आरक्षण दिलंय ते कशा पद्धतीनं दिलं, कुठल्या आयोगाचं सर्वेक्षण आलं, कुठल्या समितीनं त्यांना शिफारस दिली किंवा कसं दिलं याची एक श्वेतपत्रिका सरकारनं काढली पाहिजे आणि त्याचं सत्यता समोर आली पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.